आपण पाहत आहे साम टीव्ही. वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाची संधी मिळावी, परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकारावर गदा येऊ नये यासाठी केंद्रानं आरटीई कायदा तयार केला. या कायद्याअंतर्गत शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या 25% प्रवेश गरीब विद्यार्थ्यांना दिले जातात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण खर्चाचे पैसे सरकारकडून अनुदानापोटी दिले जातात. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आरटीई कायद्यानुसार शाळांना सरकारकडून मिळणारं अनुदान रखडल्यानं शाळांनी असहकार पुकारलाय, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेत. नेमका शिक्षणाचा हा खेळखंडोबा कसा झालाय पाहूयात शिक्षणाचा खेळखंडोबा या आमच्या विशेष कार्यक्रमात. 4-5 वर्षापासून आरटीईचे जे प्रवेश आमच्याकडे आलेले आहेत ती प्रवेश संख्या 25% असं जर विचार केला तर जवळपास गेली 5 वर्षापासून आमच्याकडे ती संख्या वाढत गेलेली आहे. मग ती संख्या वाढत गेलेली असताना आता आमच्यावर असा ताण पडलेला आहे की त्या परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना पुढे आणलं पण सरकार आम्हाला पैसे देईल किंवा म्हणजे आमचा पैसा येईल आरटीईचा या आशेवर आतापर्यंत आम्ही काढले. परंतु आता इथून पुढे खूप कठीण परिस्थिती येणार आहे की आम्ही ते सरकारचे पैसे आल्याशिवाय आम्ही ह्या गोष्टीला पुढे चालूच करू शकणार नाहीयेत. आरटीई अंतर्गत ज्या शाळेत प्रवेश दिले जातात अशा शाळांना सरकारकडून प्रति विद्यार्थी 17,500 रुपये अनुदान दिलं जातं. सरकारनं 2018 ते 2019 या शैक्षणिक वर्षाचं 50% अनुदान शाळांना दिलं. मात्र 2019 ते 2020 आणि 2020 ते 2021 अशा 2 वर्षांचं अनुदान शासनाकडून प्राप्तच झालेलं नाही. आपल्या माहितीनुसार 2.5 वर्ष पण आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतोय ते 4-5 वर्षापासून आम्हाला आरटीईचे पैसे मिळालेलेच नाहीयेत. मग 50% म्हटलं तर राहिलेले 50% तुम्ही कधी देणार आणि जे 50% त्याच्यातही तुम्ही 25% दिलेले आहेत आम्हाला तर ते पैसे आम्हाला ऍटलीस्ट मिळावेत ना. शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत मुलाला प्रवेश